श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभा उल्वेनोर येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाली. या सभेत मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची फेरनिवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा उल्वेनोर येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाली. सभेस मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, पी के ठाकूर, व्ही के ठाकूर, अजय भगत, प्रकाश भगत, रघुनाथ देशमुख, कमलाकर देशमुख, जयवंत देशमुख, अभिजित जाधव, रवींद्र भगत यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सभेच्या वेळी डॉ एस टी गर्दे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्षपदी अरुण शेठ भगत, सेक्रेटरीपदी परेश ठाकूर, खजिनदारपदी हरिभाऊ पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून सागर ठाकूर, वसंत पाटील, अनिल भगत, अनिल देशमुख आणि संजय भगत यांची निवड करण्यात आली आहे.